राजा उधार झाला, शेतकऱ्याच्या हातात भोपळा दिलेला. पंतप्रधान मोदी म्हणतात मी वर्षाला 18,000 रुपये देता. मोदी साहेब थोडं आमच्यामध्ये या शेतकऱ्यामध्ये त्या ट्रॅक्टरवर खतावर बियाणेवर औषधावर GST किती आहे सांगा मला. मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं 50,000 GST. तुम्ही सत्तेवर येताना सांगितलात शेतकरी हा काळ्या आईची सेवा करतो, तो सगळ्याला पोचतो, तो अन्नदाता आहे म्हणून सांगितलात आपण. आणि आपण म्हणलात स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱ्याला हमी भाव देऊ. हमी भाव द्यायचं गेलं बाजूला, कांदा आला निर्यात बंदी, दुधाचा प्रश्न आला. या लोकांना मला दुधाच्या लोकांनी सांगितलं या 8-9 महिन्यामध्ये शेतकऱ्याचं 10,000 कोटी रुपयाची लूट केली. अरे आम्हाला 35 रुपये पडत नाही, 28 रुपये दूध आमच्याकडनं घेता. आज काय अवस्था आहे, एकनाथ शिंदे आणि त्याच्या सरकारला माझा जाहीर सवाल आहे. आज दररोज महाराष्ट्रामध्ये 17 शेतकरी आत्महत्या करतात. हे छत्रपती शिवाजी महाराजचं राज्य आहे, हे बाबासाहेब आंबेडकरचं राज्य आहे. मनाला येईल त्या ठिकाणी लूट चालू आहे, नुसतं महाराष्ट्राची लूट चालू आहे. छत्रपती शिवाजी राजा असताना जनतेकरता सूरतची त्यांनी लूट केली, आणि ते सूरतवाले आता महाराष्ट्राला लुटायचा प्रयत्न चालू आहे.